आंबेनळी घाटात काल झालेल्या भीषण बस अपघातानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचं काम अखेर संपलंय या दरम्यान घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तो आता सुरू झालाय घाटातली दोन्ही बाजूंची वाहतूक आता सुरू करण्यात आली घाटातून दिवसभरात एसटीच्या सतरा फेऱ्या होतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा घाट असल्यानं इथे सातत्यानं वाहतूक सुरू असते कोकणातून सातारा सांगलीकडे जाणाऱ्या बस इथून जातात त्यांच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती खासगी प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूकही बंद होती मात्र आता सगळी वाहतूक सुरू झाली आहे आता काही वेळापूर्वीच म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वीच हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे जे कॅज्युअल्टी होत्या त्या सर्व बॉडीज आपण पी एम सीला पाठवलेले आहेत पुढची कारवाई चालू आहे आणि रस्ता हा पूर्ण खुला झालेला आहे